वादळी वाऱ्यासह गारपीटचा पाऊस होऊन राहिला, प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांचं, कसं पाहता काय बोलताय तुमची? मी स्वतः गेल्या 3 दिवसापासून आम्ही सर्व आमचे आमदार आम्ही सगळे प्रचार दौरे रद्द करून या 3 दिवसापासून दररोज दुपारच्या टायमाला मोठं चक्रीवादळासारखं वादळ पाऊस आणि त्याच्यासोबत गारी आणि जे लोकांच्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक हे जवळपास 100% या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। आजही आपण या ठिकाणी पाहतो मका असेल ज्वारी असेल भाजीपाल्याची पिकं असतील फळबागा असतील यांचं 100% नुकसान झालेलं आहे। मोठमोठी झाडंसुद्धा त्या ठिकाणी उन्मळून पडली, रोड ब्लॉक झालेत आणि ताबडतोब हे माहीत झाल्याबरोबर आम्ही जिल्हाधिकारी असेल जिल्हा कृषी अधीक्षक असतील या सगळ्यांना फोनवर ह्या सूचना देऊन तात्काळ यांचे पंचनामे करून या शेतकऱ्याचं सगळं नुकसानीचे पंचनामे तात्काळ शासनाकडे पाठवावे। निश्चितपणानं लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी आमचे सर्व आमदार आणि आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं त्या ठिकाणी प्रयत्न करू। हो, आज चौथ्या दिवशी परत एकदा जिल्ह्यात गारपीट झाली। आज मोताळा तालुक्यात तुफान गारपीट झाली, पिकांचं मोठं नुकसान झालं, जमीनदोस्त पिकं झालीत। आपण शेतकऱ्याच्या बांधावरून भेट दिलीत, काय शेतकऱ्याच्या भावना? नाही, हा अवकाळी पावसाने 4 दिवसापूर्वी पिंपळगादेवी त्या परिसरात देखील असाच तांडव त्या ठिकाणी केला आणि आज तर त्यांनी अकराळ विकराळ स्वरूप धारण करून कमी वेळामध्ये बोरा एवढी गार इतकी जोरात कोसळली की त्याच्यामध्ये कुठलंच पीक म्हणजे त्यात सोयाबीन आपलं फळबाग आहे, टमाटे आहेत, मिरची आहे, मका आहे, ज्वारी आहे, केळी आहे, सर्व म्हणजे अगदी ते भुईमुंगापासून भाजीपाल्यापासून काही शिल्लक ठेवले नाही आहे। अगदी या 7-8 खेड्यामध्ये म्हणजे कोथळीपासून तरोड्यापासून परडा शिरवा चिंचपूर अंत्री आणि वडगावपर्यंत सर्व शेतकरी हे आता उद्ध्वस्त झालेले आहेत। ताबडतोबीनं प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले, ज्या घरांची पडझड झाली असेल त्याचे देखील पंचनामे ताबडतोबीने करायला सांगितले आणि जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शासनाला या नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जाईल।